नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ बघायला मिळत आहे तर आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे बारा तेरा चौदा जानेवारी रोजी सविस्तर जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं नागपूर पाचगाव हिंगणा या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये राहील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे गारपिटीची शक्यता देखील आहे तर पाऊसच जोर जास्त धामणा दोतीवाडा कोडाली काटोल दोर्ली कमळेश्वर हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये म्हणजेच बारा तेरा चौदा जानेवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे सावनेर उमरी बडेगाव बिछवा हा जो परिसर आहे या मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे परशिवनी कामठी वानेरा गोठी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर वाघोली आणि कामपट्टी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा चिखली मौदा वारथी धर्मापुरी बार्शी असोली कंधारी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील या ठिकाणी मंगरुळी अकोला या परिसरामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर जास्त राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला बघितला असता उमरेड खरगाव भवपूर पवनी गोथंगाव अडियल या सर्व परिसरामध्ये अंशत आठगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट पाऊस देखील आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियाकडे देखील बऱ्याच भागामध्ये आज आणि पुढील दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे गोंदियाच्या पूर्व भागाकडे लांजीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपातच राहील तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकत्या अंशतः होतून राहील आमगाव गोरेगाव साखरीतोळा हलक्या सरींची शक्यता आहे चांगझरी तेरोरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे राजेगाव वारासिवनी बालाघाट सामनापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे तर गडचुलीकडे मात्र गोंदियापेक्षाही जास्त पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मार्काचा राजोळी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो आहे आणि याच ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील आहे तसंच या ठिकाणी मालवेरा या ठिकाणी जोर थोडा जास्त मालवेरा नारोटोच्या तसेच या ठिकाणी मुरमगाव धनोरा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी आरमोरी देसाईगंज गडचुली या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि पूर्व विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर भंडारा गोंदी याच्या तुलनेमध्ये गडचुलीकडे पाऊस जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो आहे आज आणि पुढील दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी होण्याची शक्यता गडचुली जिल्ह्यामध्ये बारा ते तेरा चौदा जानेवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय आज आणि पुढील दोन दिवसामध्ये तसेच दक्षिणेला बघितलं असता चामुोर्शी घोट या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसा शकत आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसा शकत असून भांबरगडकडे जोर थोडा जास्त राहील चंद्रपूर चंद्रपूरमध्ये शिरपूर राजुरा चंद्रपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता आहे बाल्लापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे गुगस रोड तसेच या ठिकाणी भाताडी भद्रवती हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये मुसळधार देखील होऊ शकतोय गारपेटीची शक्यता देखील आहे मोहर्ली कुठवाडा चारगाव बी किवा तसेच या ठिकाणी चिमोरवल्ली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असून गारपीट पाऊस देखील आपल्याला आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय यवतमाळकडे वणी आणि कायरकडे बघितला असता मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी या सर्व परिसरामध्ये अंशत होतून राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे रुई जवई आर्नी द्यानी साखरी दिग्रज दरवा लखेड तसंच या ठिकाणी यवतमाळ बाबुळगाव फलेगाव हा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा सेलू तुळजापूर हा जो परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा सेलू तुळजापूर तसेच या ठिकाणी केलझर हा जो सर्व परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे कोल्हापूर दिवळी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर उत्तर बघितला बघितलं असता लाडगड वाधोना आर्वी तळेगाव या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आष्टी कारांजाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय अमरावती जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर थोडा जास्तच राहील बादनेरा तसंच या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव मोजरी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अमरावतीतच आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये चांदूर बाजारकडे मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि आचलपूर चिखलदरा चिखलदा हिरसाल धारणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस अशी अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आहे अकोलामध्ये मात्र अमरावतीपेक्षाही थोडा जास्त पाऊस उत्तरेला बघायला मिळू शकतो अकोलापूरगाव मंजू तसंच मूर्ती यापूर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे दर्यापूर अंजनगाव अकोट या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तेल्लारा तसेच या ठिकाणी हिरवाखेड मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मात्र अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळातून हलक्या मध्यम सरींची शक्यता अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे तसंच मरसूळ मालेगाव वाशिम वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मंगळूर मंगळूरपैकी कारंजा खेडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय रेठाड रिसोर्टकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकतं मेहकर डोनगाव घाटबोरी कुदनापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तसंच चकली बुलढाणा मोटाला मालकापूर खामगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता पावसाशी काय आता फार काही नाही उंशता ढगाळतून राहील जळगाव जिल्ह्यामध्ये दक्षिणेला काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये पावस जोर थोडा कमी राहील पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी होऊ शकतात शक्यता कमी स्वरूपात आहे नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण राहील नाशिक जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र अंशतः ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे गोडेगाव भगूर पाथर्डी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या सरी तर तसेच तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते परंतु जोर मात्र कमी राहील अहमदनगर जिल्ह्याकडे पुण्याकडे पावसाची शक्यता फार काही ना नाही सातारा जिल्ह्यामध्ये दे देखील वातावरण कोडे राहील अंशतः ढगाळ वातावरण मात्र राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो हलक्या मध्यम सरी शक्यता कमी स्वरूपात आहे सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये कोरडे राहील आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे शक्यता कमी स्वरूपातच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी रत्नागिरीच्या मात्र काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे पावसची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीला हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे रायगडकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळ होतून राहील मुंबई नवी मुंबई पुणे उल्हासनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही ठाणेकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही तसंच पालघर जिल्ह्याकडे देखील वातावरण कोडे राहील अंशतः ठकाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मात्र पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील बाकी भागाकडे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धरंगक्षेत्राकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये मात्र औरंगाबादपेक्षाही थोडा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे जालना बदनापूर तसंच गोलापांगरी तारगाव हलक्या मध्यम सरींची शक्यता पानवाडी तानवाडी अंबाडी शिवनगर वाडीगोत्री रामशागाव शेवटा मंगळूर उमापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील गेवराईकडे पाऊस शक्यता आहे बीड वडवणी तळगाव शिरसाल सोनपेठ परभणीच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय आहे धारूर केज येळम चौसाळा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्यामध्ये उस्मानाबादकडे पावसची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय लातूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अवातरण कोडे असून उत्तरेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे मात्र पावस शक्यता चांगल्या स्वरूपात आहे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात आणि तुरळक भागामध्ये गारपेट देखील होऊ शकते परभणीत झरीपुरी चिंतूर सैलू पाथरी तर स्वनपेठ गंगाखेड या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्याकडे मुसळधार पाऊस देखील तुरळक भागामध्ये होऊ शकतोय पूर्ण वासमत नांदेड वगळा भोकर पेठुंब्री या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धर्माबाद निजामाबाद या ठिकाणी देखील हलक्या मध्यम निजामाबाद रदौर या बांसवाडा या परिसरामध्ये मात्र पाऊस जोर जास्त राहील आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये मुसळधार देखील होऊ शकतोय देगलूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर उंबरखेड किनवट या परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीकडे मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं हिंगोली जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तसंच सबस्क्राईब करा चला भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र